वेलकम टू रेसिपीज बुक मराठी आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवण स्पेशल मिश्र डाळीचे सांडगे याला वडे देखील म्हणतात भाजीला काही नसेल तर ह्या वड्यांची भाजी अगदी मस्त छान बनते आणि वर्ष दोन वर्ष आपण याला स्टोर कसं करून ठेवायचं त्याचबरोबर सांडगे करताना वड्या करताना कोणकोणत्या कौन डाळी वापरायच्या आणि कशा पद्धतीने भिजवायच्या तेही सर्व मी ह्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मिश्र डाळीचे सांडगे वडे करण्यासाठी मी इथे एक किलो मूग दाळ घेतलेली आहे तर ही मूग दाळ मी छिलकेवाली घेतलेली आहे सालवाली घेतलेली आहे जे सालांची डाळ मिळते तशीच मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते ती डाळ घ्यायची आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा किलो मोठीची डाळ घेतली आहे मोठची पण डाळ मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल असते तर ती पण छिलकेवालीच घ्यायची आहे यामुळे टेस्ट खूप छान येते आपल्या वड्यांना सांडग्यांना त्यानंतर मी इथे एक पाव लाखाची डाळ घेतली आहे ही सुद्धा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते पण जर तुम्हाला ही लाखाची डाळ नाही मिळाली तर तुम्ही याऐवजी चण्याची डाळसुद्धा यूज करू शकता ही डाळ मी बिना सालवाले घेतलेली आहे आता ह्या तिन्ही डाळी एकत्र करून घ्यायच्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या ॲक्च्युली हे जे सालं असते हे निघायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण याला भिजत घालणार आहोत तर ही डाळ आधी आपण भिजत घालून ठेवूया तर डाळीच्या दुप्पट पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला भिजू घालून ठेवायचं आहे तर कमीत कमी चार ते पाच तास भिजल्यानंतर ही डाळ आपली सालं सोडायला सुरुवात होते आणि आपली जे वड्यांसाठी सांडग्यांसाठी जी डाळ आपल्याला हवी असते ती मिळते तर चार ते पाच तास याला बिजू घालून ठेवायचं आहे आणि जर उन्हामध्ये तुम्ही ठेवलं याला भिजो घालून तर खूपच छान खूप लवकर हे सालं निघतात तर चार ते पाच तास याला आता भिजू घालून ठेवायचं आहे पाच तासानंतर बघा डाळ छान फुगलेली आहे आणि सालही असे वर आलेली आहेत तर हाताने आपण त्याला थोडं रफ करून घेऊया हाताने थोडंसं रफ केल्यामुळे जे सालं असतात ते इझिली निघतात आणि हे सालं सर्व काढून घ्यायची जर सालं काढली नाही तर आपले वडे हे खूप काळे काळे दिसतात आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते ती चार पाण्याने आणि जे डाळीचे जे सालं असतात ते असे वर तरंगायला लागतात तर तुम्ही फक्त हाताने धुवून त्याला असं बाहेर पाणी काढलं तरीही आपली डाळ ही स्वच्छ होऊन निघतं आणि जे फुलं असतात छिलकेवाली डाळ असल्यामुळे तर ते छिलके पण त्याचे त्या डाळीची बाहेर पडून जातात अशा पद्धतीने सर्वच डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे चार ते पाच वेळा धुतल्यानंतर आपल्याला जे सांडग्यांसाठी वळ्यांसाठी जशी डाळ हवी असते तशी मिळते आता ही डाळ आपल्याला उन्हात वाढवत घालायची आहे तर त्यापूर्वी आपण याला एका टोपलीमध्ये काढून घेऊया तु, जर तुमच्याकडे अशी टोपली नसेल तर तुम्ही कपड्यामध्ये देखील काढून ठेवू शकता अशा टोपलीमध्ये थोडंसं असं काढून ठेवायचं त्याला काही वेळेसाठी आणि नंतर उन्हामध्ये किंवा तुम्ही आतमध्येही घराच्या आतमध्येही असं पसरवून ठेवलं तरी चालेल थोडा वेळ पसरवल्यामुळे काय होतं यामध्ये जे एक्स्ट्रा मोशर असतं एक्स्ट्रा पाणी असतं ते सर्व निघून जातं तर तुम्ही याला घराच्या आतमध्ये फॅन खालीही वाढवू शकता किंवा मग घराच्या बाहेर एका कपड्यावर ठेवलं एक ता, एक ता तर अर्धा तास उन्हामध्ये तरी ही डाळ आपली पूर्ण छान सोकवून जातं आता डाळ अशी पसरवून ठेवलेली आहे मी बघा अगदी छान वाढलेली आहे म्हणजे हाताला आपण घेतली की मॉश्चर लागत नाही पाणी लागत नाही अगदा को अगदी कोरडा हात निघतो आहे म्हणजेच आपली ही छान वाढून तयार आहे तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर डाळ ही खूप जास्त वाढवायची नाही फक्त थोडं त्याचलं मॉच्छर निघलं की झालं तर मिक्सरचं एक मी भांडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी चार ते पाच चमच हे जिरं अख्खं जिरं ॲड केलेलं आहे त्यानंतर लसणाच्या दोन गाठी मी सोलून घेतलेल्या होत्या त्या लसणांच्या दोन गाठी मी इथे ॲड केलेल्या आहे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही इथे आलंही ॲड करू शकता आणि हिरव्या मिरच्याही ॲड करू शकता पण मी ते सर्व फोडणीला घालते म्हणून मी इथे फक्त जिरं आणि लसणच ॲड केलेलं आहे आता जी डाळ आपण सोक करून ठेवलेली होती ती डाळ त्या मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि पाणी न घालता अगदी थोडं थोडं त्याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायची चमचनी थोडं फिरवून परत एकदा मिक्सर चालू करून परत थोडं फिरवून असं केलं की बघा डाळ अगदी परफेक्ट आपली मिक्सरमध्येच बारीक होऊन जाते पाट्यावर वगैरे वाटण्याची काही गरज पडत नाही बघा अगदी स्मूथली असं ट्रेक्चर यायला हवं त्या डाळीचं आणि तसंच येतं तर अशाच पद्धतीने मी सर्वच डाळ मिक्सरमधून बारीक करून काढलेली आहे आता अर्धा ते एक तास याला सोक करून ठेवून द्यायचं म्हणजे आपली डाळी टम फुगून येते अशी छान डाळ अशी फुगून आली की टेस्ट पण खूप छान येते ह्या सांडग्यांची ह्या वड्यांची म्हणून मी इथे अर्धा ते एक तास सूप करून ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण याची वडी करून घेणार आहोत सांडगे करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने मिश्र डाळीचे वडे तुम्ही करून घेऊ शकता आणि जे ज्या डाळी तुम्हाला आवडतात तुम्ही डेली ज्या डाळी यूज करता खाण्यामध्ये त्यासुद्धा डाळी यामध्ये यूज करून तुम्ही हे सांडगे तयार करून घेऊ शकता आणि छान वाढल्यानंतर वर्ष दोन वर्ष आपण ही वडी स्टोरही करून ठेवू शकतो भाजीला काही नसेल तर ह्या मिश्र डाळीच्या वड्यांची भाजी खूप छान बनते तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करा